हरीशजी, तुम्ही आता चुनाव प्रचारमध्ये फिरून आले, ओव्हरऑल कसा रिस्पॉन्स आहे आणि कोणत्या मुख्य मुद्द्यांना घेऊन लोकांसमोर इंटरॅक्ट होतात? एक चांगला प्रतिसाद मला या पूर्ण दक्षिण नागपूरने मिळतो आहे आणि आज जो विशेषतः जो हनुमाननगर चंदननगर या भागामध्ये आम्ही फिरून राहिलेलो आहे, एक चांगल्या पद्धतीने आम्हाला चांगल्या लोकांचा उत्साह त्याच्यामध्ये आमचं सरकार स्वागत होऊन राहिलेलं आहे. मला असं वाटतं की खरोखरच या याच्यामध्ये माझा विजय निश्चित आहे असं मला वाटतं. आणि जे स्थानिक मुद्दे जे आहेत, महानगरपालिकेचे मुद्दे आहे, रस्त्याचे मुद्दे आहे, आपल्या पाण्याचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे, हे सगळे म्हणजे स्थानिक मुद्दे जे आहेत ते मुद्दे घेऊन मी लोकांपर्यंत पोहोचतो आहे. इथे कुठल्या 370 किंवा पाकिस्तानचा मुद्दा नसून स्थानिक मुद्द्यावर मी इलेक्शन लढतो आहे. हे तुम्हाला गिरीजी, एक बेरोजगारी मुख्य समस्या सध्या विदर्भ नागपुरात भेडसावत आहे, काय रिस्पॉन्स, काय फोकस राहणार? बिलकुल बिलकुल बिलकुल, आमचा मुद्दा म्हणजे काँग्रेस पक्षाचा अजेंडा मी तेच दिलेला आहे की आम्ही सिमेंट रोड आणि मेट्रोपेक्षा मिहानचं डेव्हलपमेंट कसा करता येईल आणि मिहानच्या माध्यमातून नवयुवकांना रोजगार कसा देता येईल, हा अजेंडा काँग्रेस पक्षाचा राहणार आहे. गिरीजी, खूप खूप धन्यवाद. थँक्यू.